राजा आणि उदयन राजेंबद्दला वाद पुन्हा एकदा पेटलेला आहे। सातारा बाजार समिती भूमिपूजन कार्यक्रमावरून राडा झाल्याचं पाहायला मिळतं। शिवेंद्र राजा आणि उदयन राजेंबद्दला वाद पुन्हा पेटला। शिवेंद्र राजेंच्या हस्ते बाजार समितीचं भूमिपूजन संपन्न झालंय। उदयन राजेंसमोरच हे भूमिपूजन संपन्न झालं। उदयन राजेंचा या भूमिपूजनाला विरोध दर्शवण्यात आला होता। हा विरोध झुगारून शिवेंद्र राजे यांनी भूमिपूजन केले। भूमिपूजनानंतर मात्र दोन्ही समर्थकांमध्ये गोंधळ राडा पाहायला मिळाला। वावा ही आमची भावना आहे आणि मुद्दामूळ जमिनी आणि प्लॉटिंगच्या नावाखाली उगज आमच्या इथं विरोध करायचा झाले। खिंडवाडी येथे सातारा बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन शिवेंद्र राजे यांच्या हस्ते संपन्न झालं। आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। प्रकाश, पुन्हा एकदा शिवेंद्र राजे आणि उदयन राजेंमधला वाद पेटलेला आपण पाहतोय। राडा झालाय, गोंधळ झालाय, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, आज सकाळपासूनच उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी वादावादी सुरू झालेली आहे। याचं कारण म्हणजे आज बाजार समितीच्या नवीन जागेचं उद्घाटन होणार होतं, नवीन जागेच्या भूमिपूजनाचं उद्घाटन होणार होतं शिवेंद्रराजे यांच्या हस्ते। काही दिवसापूर्वी बाजार समितीमध्ये खासदार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सत्ता आली होती आणि त्यांनी नवीन बाजार समिती आपण उद्घाटन करून नवीन बाजार समिती बांधू असं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी त्यांनी एक खिंडवाडी येथे एक 12-13 एकरची जमीन आहे, या जमिनीवरती आज उद्घाटन घ्यायचं ठरवलं होतं। याच पार्श्वभूमीवरती उदयनराजेंना ही बातमी समजल्यानंतर ही जागा माझी आहे असं म्हणून त्यांनी तेथे जे शेड उभारलेलं होतं, कंटेनर वजा एक शेड उभारलेलं होतं, त्या शेडची त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे। त्याचबरोबर येथे कुठल्याही प्रकारचं इमारत बांधली जाऊ नये याला त्यांनी विरोध केलेला आहे आणि या विरोधाला शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि या दोन्ही कार्यकर्ते एकमेकात भिडलेले आहेत। दोन्ही राजे तिथं उपस्थित आहेत आणि या दोघांमध्ये आता सध्या वाद सुरू आहे। निलम, उदयन राजेंचा विरोध झुगारून शिवेंद्र राजे यांनी भूमिपूजन केलंय, तर आता उदयन राजे यांचं पुढचं पाऊल काय असेल, काय सांगाल? नक्कीच हा वाद विकोपाला जाणार आहे कारण की ही जागा 12-13 एकर जमीन असून या दोन जागेवर दोन्ही राजांनी आपापल्या मालकीचा हक्क असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे हा वाद आता सध्या विकोपाला जाईल। शिवेंद्रराजे यांनी जबरदस्तीने येथे उद्घाटन केलेलं आहे, याचं भूमिपूजन केलेलं आहे, परंतु उदयनराजे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत की ही जागा तुम्ही तुमची आहे असं दाखवा आणि नंतर येथे काही करायचं असेल ते करा। या पार्श्वभूमीवर उदयनराजे आणि त्यांचे कार्यकर्ते आता सध्या तटून बसलेले आहेत आणि या दोघांच्या मध्ये पोलीस वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत। नीलम, धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।